राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक लोहारा भागातील गंगाकाशी लॉन येथे आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने युवकांनी सामील होऊन रक्तदान केले गेल्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात व विदर्भात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतात तरीही आवश्यकतेनुसार गरजूंना रक्तपुरवठा होत नाही त्यात देशात एकशे तीस कोटी जनसंख्या असूनही फक्त एक कोटी वीस लिटरचा रक्तपुरवठा होत आहे गेल्या वर्षी देशात फक्त चौऱ्याहत्तर लाख लिटरचा रक्तपुरवठा होऊन देशात चाळीस टक्के पुरवठ्याची कमी होती देशभरात गरजू रुग्णांना रक्तपुरवठा न झाल्याने तब्बल वीस टक्के लोक रक्तभावी मरण पावले विशेष म्हणजे देशभरात शून्य पॉईंट सहा टक्के लोक रक्तदान करतात विदर्भात दहा हजार लिटर रक्ताची आवश्यकता पडते पण त्या प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही रक्ताची ही गरज लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश राज्या टोपे यांनी देशाचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ऐंशी हजार लिटर रक्त संकलनाचा समोर ठेवला होता त्यामुळे यंदा संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी नयन लुंगे व योगेश धानोरकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात युवकांनी सामील होऊन समाजासाठी रक्तदान कर, करून कर्तव्य पार पाडले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांच्या हस्ते करण्यात या याप्रसंगी नयन डुंगे उत्तम गुल्हाने व आदी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ही माहिती यवतमाळ इथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली